येवल्यातील अण्णाभाऊ साठे नगर येथे नगरपालिकेचे व्हॅक्युम मशीन मार्फत नागरी वसाहतीत मेला व घाणपाणी सोडण्याचा प्रकार येवला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. उघड्या गटारीत पाणी सोडतानाचे लक्षात येताच नंतर हा सारा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. तसेच कर्मचारी अरेरावीच्या भाषा केल्याचेही नागरिकांनी सांगितलेले आहे. या कारणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे मत सोशल जस्टिस फॉर इंटरनॅशनल सिव्हिल राईट्स कॅन्सिलचे पदाधिकारी यांनी व्यक्त केले. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी असे यावेळी तेथे उपस्थित महिलेचे माध्यम असे त्यावेळी तेथे उपस्थित महिलेचे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फरखड मत व्यक्त केले. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. आमच्या पदाधिकाऱ्यांनी या संबंधित प्रत्यक्ष उभं राहून व्हिडिओ पण काढलेला आहे आणि सदर कर्मचारी हा स्थानिक लोकांना अरेरावीची भाषा करून उत्तर देत असल्याचं निदर्शनात आलेलं आहे. आणि तशी स्थानिक लोकांनी तक्रार देखील केलेली आहे आणि इथल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो. वेळ होती त्यावेळेस मी इकडनं चाललो होतो त्यावेळेस येवल्या नगरपालिकेचं व्हॅक्युम मशीन त्याच्यामध्ये महिला होता आणि ते या गटरीमध्ये सोडत होतं. तर आम्ही ते आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बघितलं आणि त्यानंतर आम्ही त्याची व्हिडिओ शूटिंग वगैरे काढलेली आणि त्यातल्या त्यात इथं नगरपालिका कर्मचारी संपूर्ण राहतात जे संपूर्ण येवला स्वच्छ करतात आणि त्याच ठिकाणी इथं गटरीचे ढापे सगळे उघडे पूर्ण गटरी तुटलेले ढापे आणि त्यातल्या त्यात गटरीचं पाणी पावसाचं पाणी पूर्ण घरामध्ये रोज शिरतं. त्यामुळं रात्रभर ते कर्मचारी झोपत नाही. त्यांचंच आरोग्य जर कर्मचाऱ्यांचंच आरोग्य जर धोक्यात असेल तर बाकीचं काय. आणि नंतर कर्मचाऱ्यांना या सुविधा कोणत्याही प्रकारच्या सुविधा पण मिळत नाही. आणि इथं पाणी सोडून दिलं. पोरं आहे ना आजारी पडलेले आणि चार सगळ्यांच्या बाटल्या लागल्या. तीन चार इंजेक्शन मारले. कुठून पैसा आणायचा येऊ. आणि एवढं तुंबलेलं आहे इतकी खाण आहे इतके मच्छर आहे. हां आणि गटरी आहे ना पावसाने तुंबून जाऊ राहिले. अजिबात पाणी जाणार नाही. त्याला बोलायला गेलं थोडं उघडत पाणी उघडत बोलतात. कोणी बी ऐकत नाही. मी साहेबांकडे बी जाते ऑफिसात जाते तरी कोणी येते नाही. चार काढलेले ते बी आमच्याच मुलांनी काढलेले आहे बरं का. ते पण तेच आले आमचेच माणसं पाठवतात इथं येतीच नाही.